तर इथे निर्धाव चेंडू जी सांगता पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून फेकला गेला. निर्धाव स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे मयूर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सचिन. तर काल उद्याच्या दिवसाची आपण खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करतोय. ज्या दिवसामध्ये बरेचसे ओपन इमारती मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. समीर स्मृती चषक 2022 च्या माध्यमातून यावेळेस हा फटका पॉइंटच्या दिशेनं खेळायचा होता, पण पंच सांगतात हा चेंडू दिशाहीन पद्धतीनं पाहायला मिळाला. वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि या वाईट धावेने धावांचा श्रीगणेश झालाय तो टीम भालगुल संघाचा. जॉन्टी 11 आदोशी पहिली मॅच मात्र रंगणार. तर जॉन्टी 11 आदोशी विपक्ष असेल काल भैरवनाथ मित्र मंडळ. वैताकवाडी हा संघ पहिल्या मॅच मध्ये भिडणार. अर्थातच या रायगड जिल्ह्यातील ज्याला मास्टरमाइंड म्हणून ज्याची ओळख आहे तो संजय सोलंकी उद्या या मैदानावरती खेळताना मिळेल. आणि मुंबई, ठाणे, त्यानंतर बदलापूर किंवा पुणे या परिसरातील बरेचसे खेळाडू वैताकवाडी संघाकडे देखील असतील. अशी जबरदस्त आयोजनाच्या माध्यमातून जबरदस्त क्रीडा रसिक आणि क्रीडा खेळाडू मात्र या मैदानावरती उद्या पाहायला मिळतील. पण हा फटका देखील त्याच ताकदीचा जबरदस्त होता. पाच धावाल्या स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज मयुरेश चांगली कामगिरी करताना. पुन्हा एकदा क्षेत्रक्षणाची विवरचना वेगळ्या पद्धतीने आखली जाते. चांगला खेळ मात्र इथे बहरताना टीम भालगुल संघाचा होतोय. हा जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. याला परपून डिलिव्हरी म्हणतात. ज्या चेंडूनं मात्र नाकाचा सुहास घेतला, वास सोडला, अर्थातच सुगंधी वास क्रिकेटचा आस्वाद घेताना पाहायला मिळाला, पण फलंदाज या चेंडूला चुकला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. एकीकडे आपण बघतोय मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, बाकी सगळे क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये. हा जबरदस्त चेंडू आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा सातत्यानं कमबॅक केलंय. पनवेल भागातील देखील बरेचसे खेळाडू उद्या या मैदानावरती पाहायला मिळतील. मुंबई आर्या 11 मुंबई संघ देखील शेवटच्या मॅच मध्ये आपली कस पणाला लावणार. हे मैदानच सुधागड तालुक्यातील एक नामांकित मैदान आहे. ज्या मैदानावरती उद्या खऱ्या अर्थानं रती महारती ज्यांचं सातत्यानं गीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय ते या मैदानावरती उतरणार आणि आपला खेळ दाखवणार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पण हा प्रयत्न देखील गोलंदाजानं फसवलाय. फलंदाजाला आपल्या मोहात अडकवलंय, आपल्या जाळ्यात त्यानं बांधून ठेवलंय. निर्धाव चेंडूची सांगता सातत्यानं केली जाते P1 या षटकामध्ये. जिथे धावा लागला धावपलकावरती अवघ्या पाच धावा धावपलकावरती लागल्या. चांगला खेळ यावेळेस होतोय, चांगलं दर्जेदार आयोजन देखील आपण बघतोय. सॅम मित्र मंडळ आयोजित समीर स्मृती चषक 2022 हे माध्यम आजचा तिसरा दिवस दुसऱ्या फेरीचा पहिला सामना इथे रंगताना. हा फटका बराच वेळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला, त्यानं झेल देखील चांगला टिपला. पहिल्या क्रमांकाचा अडथळा, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेस येतोय तंबूच्या आश्रयाला. आता मात्र या मॅच मध्ये बरंच काय पाहायला मिळणार. चढ उतार येतोय की ते आलेख उंचावतोय. डीजे ला देऊया संधी, अर्थातच ऐकू एक सुमधुर गीत. तर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज जातोय मयूर. मैदानामध्ये पाच आकडा स्कोर कार्डवरती लागल्यात. मगाशी सरांनी सांगितलं पाच आकडा भारत देशासाठी खूप महत्वाचा होता. मधल्या फळीचे फलंदाज जे पाचव्या क्रमांकावरती येत होते त्यांनी डाव सावरला, धावा देखील केल्या आणि आपल्या भारत संघाला बऱ्याचशा मैदानावरती विजय देखील मिळून दिला. पण आता या पाच आकड्यावरती धावांचा आलेख उंचवायचा आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज
सचिन सचिन ने मात्र आज जबरदस्त फटका खेळला डाव्या हाताच्या फलंदाजांना आपण बघतोय सरळ बॅटने लॉन्ग आउट क्षेत्रामध्ये फटका मारला जिथे एक धाव आली एका धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती वाढ टोटल सहा धावा आल्यात स्कोर कार्डवरती सहा धावा नक्की स्कोर कार्डवरती आल्यात पण एक चौकार मात्र पाहायला मिळतोय गोविंदचा हा चेंडू ज्याच्यावरती एक धाव मात्र येते हॅवे एंड करणं गोलंदाजी करतोय गोलंदाज गोविंद जो डाव्या हाताचा गोलंदाज आहे ज्याच्या गतीमध्ये बराचसा वेग देखील आहे आणि फिरकी देखील पाहायला मिळते हा चेंडू सरळ बॅटनं फक्त दिशा देण्याचं काम केलंय फलंदाजानं सिंगल मात्र इथे घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का हे देखील तेवढ्याच ताकदीनं पाहिलं जाईल नकार दिला गेला सिंगल मात्र चोरली जाते एका धावेनं धावपलकावरती वाढ टोटल सात सात धावा धावपलकावरती लागल्यात मगाशी सरांनी आठवण करून दिली महेंद्रसिंग धोनी यांची ज्यांनी कर्णधाराची भूमिका अतिशय सुंदरतेनं पार पाडली पण सात या आकड्यानं क्रिकेट नव्हे तर फुटबॉलच्या खेळामध्ये देखील वेळ लावलाय क्रिस्टियानो रोनाल्डो याच्या जर्सीवरती हा आकडा आपण पाहिला आणि कोविड काळामध्ये त्याच क्रिस्टियानो रोनाल्डोने बऱ्याचशा देशांना मदत देखील केली म्हणजे दानशूर व्यक्तिमत्व आपलं सातत्यानं असावं तुम्ही केलेला कमवलेला पैसा हा शेवटला कामाला येणार नाहीये तुम्ही केलेलं पुण्य हे तुम्हाला शेवटची शिजोरी मात्र दाखवू शकतं टोटल आठ आणि आठ आकडा आठवण करून देतो नोव्हेंबर महिन्याची आठ नोव्हेंबर या रायगड जिल्ह्यातील पहिला बाईक मॅन आणि त्याचबरोबर जी हिरव्या कलरची नोट होती ती लाल कलरची झाली अर्थातच नोटबंदीचा हा दिवस पण पहिला बाईक मॅन म्हणून ज्याची रायगड जिल्ह्यामध्ये ओळख आहे तो अर्थातच आकाश गणपत तारेकर उद्या या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार ओपनच्या लॉट्समध्ये हा चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय आणखीन एक मोरा गारज झालाय तो टीम भालगुल संघाचा बाद होणारा खेळाडू यावेळेस मयूर बॅक टू द पॅवेलियन डीजे माळ विपक्ष कोशिंबे कोशिंबे विरोधात टाटाचा माळ कोशिंबळे विरोधात टाटाचा माळ अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार मी दोन्ही संघाच्या संघनायकांना आमंत्रित करतो आपण मंचावर द्या जिथे टॉस मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेलाय संजय संजय मात्र मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत यावेळेस आपण बघतोय खेळाडू जखमी झालाय पाणी घेऊन जा पण पाणी देऊ नका लगेच पाणी देऊ नका कारण उन्हाचा अभाव आता वाढलाय काल देखील मी सांगितलं आणि आज देखील सांगतो फर्स्ट एड बॉक्स घेऊन मैदानामध्ये जा तुम्ही क्रिकेट खूप चांगलं खेळता विकेट खूप चांगली बनवली गेलेली आहे आणि या विकेटवरती बरीचशी मेहनत देखील घेतली गेली आहे अशा वेळी तुमच्या पायामध्ये जे शूज आहेत ना ते क्रिकेटला साजेसे असावे ते क्रिकेटचे शूज असावे अन्यथा अशी गपलत असं एक अपघात मैदानामध्ये होऊ शकतो काल देखील पण शेखर सारख्या खेळाडूला पाहिलं जो विकेटवरती पडला झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये पण आता चेंडू फेकण्याच्या प्रयत्नामध्ये हा परळी संघाचा गोलंदाज गोविंद देखील या खेळपट्टीला मानवंदना देताना पाहायला मिळतोय हाताला जर जास्त दुखापत लागली असेल तर नक्कीच मी विनंती करेल का आपण त्यांना मैदानाच्या बाहेर आणा आणि दवाखान्यात घेऊन जा स्प्रे असेल तर नक्की मैदानामध्ये द्या कारण त्याची जास्त गरज आहे आणि घेऊन देखील गेलेत आमचे स्वयंसेवक तेवढे सक्षम आहेत गेले तीन दिवस चांगली कामगिरी ते करतायत बरेचसे युवा खेळाडू आहेत बरेचसे छोटे पॅकेज आहेत जे चांगली कामगिरी मैदानाच्या बाजूने करताना आपल्याला पाहायला मिळाले समीर स्मृती चषक 2022 हे अनुभव आहे आणि पर्व चौथं आणि चौथं पर्व कसं चांगलं होईल याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय बघा हा छोटासा उद्याचा खेळाडू आहे उदयमुख खेळाडू याला म्हणावं लागेल ज्यानं पूर्णपणे काळजी घेतली आता गोलंदाजाची आता याच्या प्रेस जो रिलीज प्रेसच्या जोरावरती गोलंदाज कशा पद्धतीनं कामगिरी करतोय हे देखील त्याच ताकदीनं आता पाहिलं जाईल गोविंद पुन्हा एकदा करतोय का कम बॅक कारण की त्याने आतापर्यंत चेंडू फेकलेत ते चार आणि खर्च केल्या धावा त्या तीन आणि एक विकेट देखील मिळवले गोविंद
गोविंद देखील चांगला कसलेला गोलंदाज आहे, बऱ्याचशा वणसरचा अनुभव आहे। शिवशक्ती शिवा 11 परळी संघातून तो आता स्वतःची बाजू सिद्ध करतोय मैदानामध्ये। आता काय घडणार आणि काय बिघडणार, येणारे चित्र मात्र स्पष्ट होतंय की या चित्राला रंगरंगोटी फलंदाज करतोय। हा फटका यावेळेस बॅटची लीडिंग एज घेऊन पाहायला मिळाला। लॉन्ग स्लिप मध्ये या चेंडूला अडवलं गेलं, ज्या चेंडूवरती मात्र धाव घेतली गेली ती सिंगल। एका धावेच्या मदतीने टोटल धावपळकावरती धाव आहेत त्या 9, 9 धावा स्कोअर कार्डवरती आल्यात। कौपलीतील एक जबरदस्त डीजे, अर्थात साठे डीजे हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आयोजकांनी त्यांनी खूप सारे शुभेच्छा दिल्यात। एक मोठं नाव आहे साठे डीजे यांचं, त्याची शरीरवृष्टी पाहिली तर कमीत कमी 120 किलो वजन त्यांचं आहे आणि त्याच वजनाच्या जोरावरती बरेचसे बेस ते हलवतात गाण्याच्या जोरावर। आणि यावेळेस आपण सातत्यानं गेले 3 दिवस आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, त्याचबरोबर संगीत जे ऐकवतात ते ऋषभ डीजे यांचं देखील मी कौतुक करील। छोटा पॅक आहे, सातत्यानं धमाका मात्र मोठा केला जातो। यावेळेस डान्स इथं डाऊन क्रिकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूची उचल फेक झाली, तोपर्यंत धावा मात्र माझे साथी गुणलेखक सांगतायत जमा झाल्यात त्या 1, एका धावेच्या मदतीनं टोटल 10। 24 आकड्याचं रहस्य मगाशी सरांनी सांगितलं, अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची यांचा वाढदिवस 24 एप्रिल या दिवशी साजरा होतो, पण त्या भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी घातलेली जर्सी 10 या क्रमांकाची सातत्यानं आपण पाहिली आणि पाहिली नव्हे तर त्यांच्यासाठी आपण टाळ्या देखील वाजवल्या। आणि जसं क्रिकेटपासून ते लांब झाले तसं प्रत्येकाच्या हृदयात ते पाहायला मिळाले असा हा 10 आकडा स्कोर कार्डवरती। काय घडणार काय बिघडणार हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत, डीजे ऋषभ। क्यों नहीं बोलेगा, जरूर बोलेगा असं म्हणतात, येताना आपण बरोबर काही घेऊन येत नाही आणि जाताना देखील काही घेऊन जात नाही, पण जाताना दोन शब्द माणसांच्या बरोबर जातात ते म्हणजे जय श्रीराम। आणि श्रीराम म्हटलं की एक पत्नी एक वचनी म्हणून श्रीरामांची ओळख, पण श्रीरामांच्या देखील वाटेला आपण बघितलं एका रात्रीमध्ये वनवास भोगावा लागला, पण या मॅच मध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल ना तर अस्तित्व पणाला लावावं लागेल। कारण की आपण पाहिलं श्रीरामांच्या वाटेला सकाळी पद आलं होतं, अर्थातच सिंहासन आलं होतं, पण तेच सिंहासन एका रात्री गमावलं गेलं आणि त्यानंतर ते 14 वर्षाच्या वनवासाला गेले आणि तिथून रामायणाची सुरुवात झाली। गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं, हा चेंडू जबरदस्त होता, पंचांकडे पाहिलं जात आहे, पंच मात्र सांगतायत या चेंडूवरती धाव येते ती 22 ची, एका धावेनं धावपळकावरती वाढ टोटल 12, 12 धावा स्कोर कार्डवरती, 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा विक्रम इंटरनॅशनल खेळामध्ये पहिल्यांदा नोंदवला गेला युवराज सिंगच्या नावावरती। पण आज मात्र क्रिकेटचा खेळ सांगतो का युवराज सिंग मैदानाच्या बाहेर आहे आणि ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार खाल्ले तो मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करतोय। ऋतुराज साळकेने देखील कमाल करून दाखवली, महाराष्ट्रातील हा चमचमता सितारा आहे ज्याने 7 चेंडूमध्ये कदाचित 7 षटकार ठोकलेत। ऋतुराज गायकवाड मॅन फ्रॉम पुणे, या आधीच्या चेंडूवरती सिंगल मात्र आली, यानंतरच्या चेंडूवरती फर्निचर केले डिस्ट्रॉय, नजर हटी दुर्घटना घटी, फलंदाज बॅक टू द पेवेलियन, एसटी झाली उद्ध्वस्त, डीजे।
यावेळेस जबरदस्त फटका लॉंगापाडी लॉंगॉटच्या मध्ये या चेंडूला अडवलं जात आहे. सिंगल मात्र घेतली जाईल. एका धावीनं धावपलकावरती वाढ. सॅम जॅकपॉट मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. समीर स्मृती चषक 2022 चं माध्यम. तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमात सहर्ष सहर्ष स्वागत. हा जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट भेदक अचूक टप्प्यावरती निर्णायक चेंडू फेकला गेला. गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. स्वप्नीलनी मात्र जे स्वप्न पाहिलं होतं या मैदानावरती बरंच काय करून दाखवण्याचा ते प्रयत्न त्यानं पूर्ण देखील केलंय. षटक फेकलं 6 चेंडूंचं आणि धावा खर्च केल्यात त्या 4. 14 धावा लागल्या स्कोअर कार्डवरती. 3 षटकांचा खेळ यावेळेस समाप्त झालाय. येणाऱ्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किमान 15 धावा तरी येणं अपेक्षित असेल. आणि हे मैदान फलंदाजासाठी पोषक आहे. फटका बसला की झटका 6 धावांचा पाहायला मिळतो, 4 धावांचा पाहायला मिळतो. त्याच मैदानावरती आता खेळ. टीम भालगुल संघाचा यावेळेस बॅकफुट वरती आलाय की काय, पण या गाडीचा गेअर आता भालगुल संघाच्या फलंदाजांना बदलावा लागणार. नेक्स्ट बॅट्समन निलेश स्ट्राईक एंड वरती आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रवींद्र. हायवे एंड कडनं हा गोलंदाज रवींद्रचा हा चेंडू विला ऑन द कार्पेट. सरळ बॅटनं खेळलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील ताकदीशीर झाला होता, पण अशा वेळी सिंगलचं रूपांतर दुहेरी मध्ये कन्वर्ट झालंय. सन्माननीय बाळाराम कुर्ले भजन सम्राट ग्रामपंचायत माजी सदस्य सुरेश देशमुख साहेबांना देखील मी आमंत्रित करेल. या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. यावेळेस जबरदस्त हिट आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आर पार. षटकार. डीजे चेंडू द्या. गुरुग्राम पंचायत तिवरेचे माजी सदस्य सुरेश देशमुख यांना विनंती करतोय की आपण स्टेज वरती यायचंय. 22 कुठला क्षणी चेंडू हरवला तुटला फुटला किंवा गायब जरी झाला ना तरी नवीनच चेंडूचा वापर केला जाईल. हा स्पर्धेचा नियम गेले 3 दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि व्हाईट चेंडूचा इशारा. टोटल 23. सन्माननीय पाहुण्यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे. आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. गुरुग्राम पंचायतचे हा चेंडू आकाशाला गवसनी घालणारा जरूर पाहायला मिळाला सर, पण झेल देखील ताकदीशीर पाहायला मिळतोय. पण पुन्हा एकदा सूचित केलं जात आहे भालगुल संघाच्या पाठीराख्यांना खेळाडूंना आपण बाहेरनं कमेंट्स करू नका, आयोजकांकडनं, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. या नियमांच्या नुसार आता सगळ्यांना आपला खेळ दाखवायचा, कारण की गेले 3 दिवस हा नियम इथे सातत्यानं राबवला जातोय. या नियमामध्ये आता तडजोड आयोजक करणार नाही अशी सूचना तुम्हाला करण्यात येते. नेक्स्ट बॅट्समन अजय मात्र मैदानामध्ये. मान्यवर आणि व्यासपीठ आपण पाहिलं. गेले 3 दिवस मी बघतोय मान्यवरांची मांडियाळी या मंचावरती पाहायला मिळाली. अतिथी देवो भव ही संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची आणि तिचा सोहळा मात्र या व्यासपीठावरती पाहायला मिळाला. श्रीफळ आणि त्यानंतर शाल देऊन मात्र प्रत्येक अतिथीगणांचं मात्र इथे यथोचित असं स्वागत केलं जातं. आणि स्पर्धा आहे मानाची सन्मानाची आणि प्रत्येकाला मान सन्मान हा मिळालाच पाहिजे असा आयोजकांचा आग्रह आहे. आणि त्या आग्रहाखातीर प्रत्येक मान्यवरांना आपण आमंत्रित देखील करतोय. टोटल 23. डाव्याचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती अजय रवींद्र. निश्चितच सर मला सांगतात हे शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, पण या षटकामध्ये बाजू सिद्ध मात्र गोलंदाज करतोय. फलंदाज कुठे दिसत नाहीये. त्याला आता स्वतःचा खेळ दाखवावा लागणार. फुल टॉस चेंडू आणि या चेंडूला मात्र बॅट वरती पुरेसा घेता आला नाही. बॅटची आतली कडा घेतली आणि चेंडूनं मिड विकेट क्षेत्राची धाव घेताना पाहायला मिळाली. जिथे एक धाव मात्र नोंद केली गेली चेंडूची उचल फेक झाली तोपर्यंत एक धाव मात्र इथे
पाहायला मिळते. एका धावेनं धावपळकावरती वाढ 24. अब एक के दुखे से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पड़ेंगे. या मैच मध्ये कमी चेंडू उरले आता पहिल्या इनिंग से. टिया मिनरल वॉटर अर्धजत टिया ब्रँडच हे जे पाणी आहे शुद्ध पद्धतीचं पाणी एक्वा फिल्टर केलेलं पाणी जे पाजून मात्र खेळाडूंची व्यवस्था केली जाते. सेकंड अटेम्प्ट मध्ये पुन्हा एकदा दुसरा जेल या मॅच मध्ये पाहायला मिळाला आणि हा जेल टिपला एक स्वतः गोलंदाजानं. रवींद्रचं मी कौतुक करेल आणि आयवा कॅचसाठी आयोजकांकडनं देखील पारितोषिक आहे जे प्रेक्षकांसाठी लावलं गेलंय. पुन्हा एकदा टाटाचा माळ आणि कोशिंबळे या संघाला मी आमंत्रित करतो आपण टॉससाठी. या कोशिंबळे संघाचा संघनायक आणि टाटाचा माळ या संघाचा संघनायक आपल्याला शेवटच्या आणि अंतिम पुकार. नेक्स्ट बॅट्समन अमित मैदानामध्ये गेलाय आणि चेंडू उरल्यात या षटकातील एक. या एका चेंडूवरती अमितला आता स्वतःला सिद्ध करताना धावा जमा करायच्या. धावपळकावरती धावा लागल्यात त्या 20/24. जर षटकार आला तर 30 धावा धावपळकावरती पाहायला मिळतील. जर चौकार आला तर 28 पाहायला मिळतील. जर डबल आली तर 26 आणि सिंगल आली तर 25. असा पहिल्या इनिंगचा खेळ असेल. पण येणारा चेंडू काय घडतंय काय बिघडतंय जाऊयात मैदानामध्ये. अमितनं आलेल्या जोरदार पद्धतीनं बॅट देखील फिरवली पण काव कॉर्नरीजर मध्ये चेंडूला पाहायला मिळालं. जिथं चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत धाव मात्र इथे पूर्ण होतीये ती डबल. दोन धावांनी धावपलकावरती वाढ आणि या दोन धावा दर्शवतात आता टोटल 26. येणारे 24 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष शिवशक्ती शिवा 11 परळी संघाला. विरोधात गोलंदाजी पाहायला मिळणार ती भालगुल संघाची. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी पुन्हा एकदा आम्ही करतो आपण टॉससाठी. या सन्माननीय अमोल शेठ खामकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. नेक्स्ट मॅचच टाटाचा माळ आणि कोशिंबळे या दोन संघाच्या माध्यमातून टॉस मात्र केला जातोय. अमोलजी खामकर अर्थातच ज्याच्या नावावरती शुकला आहे कैलासवासी समीर स्मृती चषक 2022 चे माध्यम आणि माध्यमातून तिसऱ्या मॅचचा टॉस उडवलाय पहिल्या फेरीच्या सन्माननीय अमोलजी खामकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस देखील इथे झाला आणि टॉस जिंकलाय टीम टाटाचा माळ या संघानं. निश्चितच हरिभक्त पारायण मधील तमाम ग्रामस्थांचं वारकरी बांधवांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अर्थातच आपल्या जीवनामध्ये हरीची भक्ती केली पाहिजे आणि आपल्या भजनातनं आपल्या गायनातनं मात्र ते सांगत असतात सातत्यानं. तुम्ही अर्थातच भगव्या झेंड्याच्या खाली राहिलात तर तुमची मान उंचावेल तुम्हाला देव चरणाची जागा देईल असं भजन करताना हे सगळे हरिभक्त पारायणातील लोक सांगत असतात. त्यांचं देखील पुन्हा एकदा मी या आयोजकांच्या वतीनं स्पर्धेच्या वतीनं खेळाडूंच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सत्तावीस धावांचं लक्ष आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. आता फलंदाजी पाहणार आपण शिवशक्ती शिवा परळी संघाची. चेंडू द्या मैदानामध्ये नवीन चेंडू मैदानामध्ये द्या. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जातीये. डावा आणि उजवं असं समीकरण पाहायला मिळणार शिवा आणि त्याचबरोबर कल्पेश. जर्सी क्रमांक 01 जर्सी क्रमांक 03 करायच्या धावा 24 चेंडू मध्ये 27. काय होणार या मॅच मध्ये काय बिघडणार या मॅच मध्ये. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे जिथे मॅच मात्र चुरशीची होणते की नाही हे देखील त्याच ताकदीनं पाहिलं जाईल.
तर या दरम्यान मी विनंती करतो त्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये आपण अतिशयतेने ऐकतोय हर्षल मुंडे सरांना ज्यांचं समालोचन आता कदाचित या मॅच मध्ये बरीचशी रंगत भरू शकतो त्यांना मी आमंत्रित करतो नेक्स्ट इनिंग साठी जिथे मॅच रंगतीये अर्थातच बालगुल विपक्ष शिवा परळी या दोन संघाच्या माध्यमातून। थैंक यू सो मच तुषार सर, चांगला पद्धतीचा खेळ झाला, चांगला आपण समालोचन ऐकलं, चांगला गोड आवाज ऐकला, पण आपण वळतोय लगेचच उत्तरार्धाच्या खेळामध्ये। त्या आधी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत। वळूया मॅचकडे, दोन्ही संघांना देऊया आधी प्रथमतः विजयाच्या हार्दिक शुभेच्छा। जो इथून जिंकेल तो थेट आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी दाखल होईल। फलंदाजाची जोडी मैदानावरती कल्पेश आणि शिवा। पहिला बॉल लोअर फुलटॉस पद्धतीचा ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता, हा ना हे शेवटपर्यंत प्रयत्न चालू राहिले। एका बाजूने आपण पाहिलं तर शिवा कॉल करत होता धावेसाठी, त्यानंतर त्याला नकार दिला आपण पाहिलं तर कल्पेशने, आणि शेवटच्या क्षणी दोन्ही बॅट्समन सुखरूपरीत क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतील। महत्त्वाची मॅच आहे खऱ्या अर्थाने, आपण जर पाहिलं तर ही मॅच तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे। पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा, एकही धाव न देऊन जाणारा पहिला बॉल आपण पाहिला। अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिथे उत्तरार्धाचा खेळ पाहतोय। वाईड बॉल आहे सर, ओके माफी असावी, वाईड बॉलचा इशारा आपण पाहिला। श्री गणेशा अकाउंट ओपन, खातं खोललं जात आहे आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं पहिला बॉल वाईड स्वरूपाचा आला। आधीच आपल्या अकाउंटमध्ये धावा कमी आहेत, आता धावा खर्च करताना विचारपूर्वक कराव्या लागतील। येणारा प्रत्येक बॉल अचूक टप्प्याचा तुम्हाला हाताळावा लागेल, कारण की तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर फक्त तुमचे दोनच खेळाडू आहेत आणि ते सुद्धा वी क्षेत्रामध्ये, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन। हा बॉल क्रमांक पहिला असेल, फटका फसला आहे, मिस टाइमचा फटका, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये, बॉल हवेमध्ये बराच वेळ आणि तदनंतर बॉल स्क्वेअर ले गेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळेल। त्याआधी दोन धावा सुखरूपरीत्या पूर्ण, दुहेरी धावेच्या सहाय्याने संघाची धावा संख्या 3 आकड्यावरती पोहोचली जाती आहे। कौतुक करावं लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमचं, कारण की चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न त्यांचे चालू आहेत। क्रिकेट खेळताना आपले 100% देत राहा, जिंकलात तर जीत मिळेल, हरलात तर या मैदानाचा तुम्हाला अनुभव मिळेल। बराचसा सीझन खेळायचा, बऱ्याचशी स्पर्धा तुम्हाला मैदानावरती खेळायची आहेत, तर ज्याच्यासाठी तुमचे 100% देणं गरजेचं आहे आणि ते 100% अद्याप टीम फिल्डिंग करणारा संघ बालगुल संघाच्या बाजूनं। हा बॉल पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर जाईल, पंचांचा इशारा येईल, वाईट आपण पाहिलं, वाईट क्रमांक 2, दुसरा वाईट आतापर्यंत या षटकामध्ये आला आहे। अशा पद्धतीच्या चुका घडणार नाही आहेत, घडून जमणार नाही आहेत, कारण की वाईड हा बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी वाईटच ठरतो, कारण की एक धाव प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमला देऊन जातो। संघाची धावसंख्या 4 आकड्यावरती, षटकातील आपण पाहिलं तर हा दुसरा बॉल असेल, 2 अनलिकल डिलिव्हरी आपण पाहिल्या। पुन्हा मोठा फटका, पुन्हा हा फटका फसलाय, बॉल खाली फिल्डर पोहोचेल का? त्याआधी बॉल नो मॅन्स लँड मध्ये, 3 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेखेच्या बाहेर, पहिला या मॅच मधील उत्तरार्धाच्या खेळातील चौकार। इथून आपण जर पाहिलं ना तर भालगुल संघाला एकच मनामध्ये धरावं लागेल, वाईट दिवस प्रत्येकावर येतात पण वाईट दिवस बदलण्याची ताकद ही आपल्याकडे आहे, हे विसरून चालणार नाही आहे। येणारा वाईट वेळ त्याच्यावरती आपण मात करून पुढे जायचं आहे, कठीण काळातून तुम्हाला पुढे जायचं आहे। चांगल्या पद्धतीचा अन्ना जाकत होती या शॉटमध्ये, अफलातून डीपेस्ट ट्रॅकवरच्या बाहेर जाणारा हा बॉल लगातारचा दुसरा चौकार, चौकार, चौकार। धावा इथे मिळतील, या 4 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 12 आकड्यावरती, 12 धावा धावफळकावरती आपण पाहतोय कशा पद्धतीने खेळ होईल। या 27 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने खेळला जाईल। पुढचा बॉल पुन्हा एकदा खुल्या डब्याचा बॉल होता, तेवढा तकतीचा फटका, डीपी स्ट्रकवरच्या दिशेला बॉल चालला। आजच्या दिवसातील लगातारचा 3 चौकार लगावणारा बॅट्समन मिळतोय, नाव आहे कल्पेश दळवी, मान फ्रॉम परळी, आपला दुनिया।
नक्कीच नक्कीच, ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला गौतमी पाटीलने वेळ लावून सोडले ना, तसं आमच्या व्यासपीठाच्या समोरील प्रेक्षकांना आणि आम्हाला नक्कीच. दादा आपण पाहतोय डीजे लागला की त्यांचा डान्स आम्हाला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 12 या आकड्यावरती. बॉल क्रमांक पुढचा, लोअर फुल टॉस, मिस टाइमचा फटका, टायमिंग फसलाय, बॅट्समन होईल आउट, विकेटचा पतंग, 12 धावा धावफळकावरती. 16 झालं, ओके. गौतमी पाटीलच्या नादामध्ये आमचे स्कोरर सुद्धा थांबले, माफी असावी. या 4 धावा मोजल्या जातील, 16 धावा धावफळकावरती आहेत. कारण ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना समालोचनाचा पाठीचा कणा, ते म्हणजे आमचे स्कोरर. नाव आहे कल्पेश कुरले, त्यांचे सुद्धा आभार. प्रत्येक बॉल टू रन अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. बॅट्समन होईल आउट, पहिल्या विकेटचा पतंग, कल्पेश दळवी बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का आपण पाहिला. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखवलेल्या खेळाडूचं नाव आहे गोविंद, हा सुद्धा एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे. एक डावकुरा फलंदाज मैदानाच्या बाहेर आला, दुसरा डावकुरा फलंदाज मैदानावरती पदार्पण करतोय, नाव आहे गोविंद. कोणत्या पद्धतीचा कोणत्या दर्जाचा तो सुद्धा खेळाडू खेळ करेल हे आपल्याला पाहायचं आहे. कारण की तब्बल 27 धावांचा पाठलाग चालू आहे आणि 16 धावसंख्येवरती बॅटिंग करणारा संघ पोहोचला पहिल्या षटकामध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा ऑन साईडला खेळलाय, बॉल आपण पाहिलं तर मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र तिथे एक धाव माहिती आहे. आता दोन्ही बॅट्समनना कळून चुकलंय, एक एक धाव या मॅच मध्ये विजयाच्या समीप नेऊन आपल्याला ठेवणार आहे आणि ती एक एक धाव आपल्याला इथे प्राप्त करायची आहे. पहिले षटक संपुष्टात आले, 6 चेंडूचा खेळ संपलाय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, जाऊया डीजे कडे. षटकाची सांगता झाली, 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आपण पाहिलं तब्बल 17 धावा धावफळकावरती आल्यात. या मॅच मध्ये इरादे स्पष्ट झालेत, येणारे उर्वरित चेंडू आहेत ते म्हणजे 18 चेंडू मध्ये मात्र 10 धावा बनवायचे. 10 चेंडू 18 धावाची गरज असती तर वेगळं समीकरण असतं, मैदानावरती वेगळं चित्र असतं आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर रंग वेगळे भरले गेले असते. तसं घडलं नाहीये, सामन्याचं चित्र पलटलंय. आता 18 चेंडू मध्ये फक्त 10 धावा बनवायच्यात, येणारा एखादा मेडन ओव्हर, एखादे आपण पाहिलं तर मेडन ओव्हर आपल्याला या मॅचमध्ये कमबॅक करून देईल ही बॉलिंग करणाऱ्या टीमला माहिती आहे. पहिला बॉल नो स्वरूपाचा, गतीमध्ये परिवर्तन, फिल्डिंग युनिटमध्ये दिलाय नो. काय घडलं होतं तर जे तुम्ही स्क्वेअर लेग अंपायर तुमच्या समोर आहेत आणि एसट्यांच्या मागे तुम्ही 5 खेळाडू उभे केलेत आणि पुन्हा खराब फेकी इथे ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये सुधारण. म्हणजे आपण म्हणतो ना दुष्काळात 13वा महिना, जिथे ऑलरेडी तुमच्या खात्यामध्ये धावा कमी आहेत आणि तदनंतर तुम्ही नो चेंडू हाताळता, नो चेंडू हाताळल्यानंतर तुम्ही ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करता. 1+3 अशा या 4 धावा मिळतील, पण 4 धावा आहेत ना, 4, ओके, 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या 4 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती, 21 ऑन द बोर्ड फॉर 1 लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, बॉलर अजय, ज्याने चूक केली नव्हती, चूक जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली. बॅटच्या स्टिकरला लागल्यानंतर बॉल बराच वेळ हवेमध्ये, मिड विकेटला फिल्डर येतो बॉल खाली, फिडवी आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल. हे आहे क्रिकेट खेळताना तुम्ही बाहेरचा विचार केल्यानंतर असं होतं, मैदानावरती तुम्ही खेळताय, 4 ओव्हरची मॅच आहे, 20 मिनिटं तुम्हाला फक्त लक्ष केंद्रित मैदानावरती करायचं आहे, ते सुद्धा आपल्याने होत नाही म्हणून आपण मागे आहोत. ग्रामीण क्रिकेटमध्ये पुढे जाताना प्रत्येक बॉलवरती तुमची नजर बसणं गरजेचं आहे, प्रत्येक येणारा बॉल तुमच्या कशा पद्धतीचा असेल याच्यावरती तुमचं लक्ष केंद्रित राहणं गरजेचं आहे आणि ते लक्ष थोडं विचलित झालं होतं, स्वतःला झुकवून दिलं होतं. आकाश तारेकर, योगेश पेनकर यांच्या स्टाईलमध्ये बॅट फिरवली जरूर, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, एकही धावी ते मिळणार नाही आहे. सूर्यकुमार यादवच्या वेळी ते आपण पाहिलं तर आठवण इथे करून देणारा बॅट्समन तो म्हणजे शिवा मैदानावरती खेळतोय, पण त्याच्या बॅटला अद्याप बॉल परफेक्ट कनेक्ट होत नाही आहे. षटकातील पुढचा बॉल असेल कोणत्या स्वरूपाचा, पुन्हा हा ट्रॅकर अडवा बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक त्याच जागी आहे, त्याने आता झेल पकडला, बॅट्समन होईल आउट, शिवाच्या स्वरूपामध्ये मोठा धक्का.
शिवा मैदान बाहर जाए नवीन फलंदाज मैदान वरती दाखल होते नाव है अल्पेश आज का बर्थडे बॉय आज त्याचा संघ आपण पाहतोय चांगला दर्जाचा खेळ जरूर करतोय पण त्याने सुद्धा चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये केला होता आता त्याला ही संधी ट्रॅकर बॉल होता पण स्वतः तो झुकला होता बॉल समोर तुम्ही झुकून जमणार नाही येणारा बॉल तुम्हाला झुकवायचा येणारा बॉलला सीमारेखेच्या बाहेर पाठवायचा या मॅच मध्ये कुठेतरी आपण पाहतोय एक हाती मॅच कुठेतरी जाताना पाहायला मिळते एका बाजूला झुकताना पाहायला मिळते पण ती मॅच पुन्हा आपण पाहिले तर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने चुकेल का वेगळा इतिहास मैदानावरती घडला जाईल का संघाची धावसंख्या स्थिरावली आहे तब्बल 23 आकड्यावरती अजूनही या मॅच मधून आपण जर पाहिलं तर विजयाच्या समीप जाण्यासाठी 4 धावेची गरज आहे 27 चा पाठलाग चालू आहे या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे या षटकातील दुसरं षटक मार्गस्थ अजयचा आपण पाहतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने आपल्या नावावरती केला तो खेळाडू अजय बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल फटका चांगला होता पण इथे झेल टिपला शॉर्ट फाईनला फलंदाज होईल आउट आल्या पावली जावं लागेल मैदानाच्या बाहेर नाव आहे अल्पेश दळवी बाकी पावली आहे प्रयत्न आणि प्रयत्न करत राहायचा आता कारण की 12 चेंडूचा खेळ संपला अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 धावेची गरज आहे असं हा षटक कुठेतरी एक निर्णायक राहील का या स्पर्धेमधील एक मोठा इतिहास रचला जाईल का जिथे आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी या 4 धावा रोखल्या जातील का 12 चेंडूमध्ये या षटकामध्ये 1 ते 2 धावा फक्त खर्ची केल्या जातील का की मेडन ओव्हर होईल हे पाहायचं आहे 4 धावा फक्त दूर विजयापासून आपण पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ तो म्हणजेच परळी चांगला खेळ ते मैदानावरती करतात चांगल्या दर्जाची बॅटिंग त्यांच्याकडून झाली आहे बॉलिंग अप्रतिम झाली आहे 12 चेंडूमध्ये आत्ता मात्र 4 धावेची गरज आहे बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहिलं तर विकास इथे या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप ही उठवेल का मेडनवर तो आतळेल का पहिला बॉल घेऊन सज्ज होईल पंचांच्या उजव्या एसटीने पहिला बॉल हाफ ट्रॅकर मिस टाइम फटका फसलाय आणि काय केलंय अशा कॅचेस सोडून जमणार नाहीये तुम्ही क्रिकेट खेळताय महत्वाची मॅच खेळताय समीर स्मृती चषक 2022 या स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग तुम्ही दर्शवलाय ना तर तुमचं स्थान हे मजबूत करायचं असेल या स्पर्धेमध्ये तर अशा पद्धतीची फिल्डिंग करणं चुकीची गोष्ट आहे हाफ चान्स आहे तर हाफ संधी तुमच्याकडे चालून येते त्याला फुलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे पण तसं तुमच्याकडून होत नाहीये पहिली कॅच सुटली आहे महत्वाचा बॅट्समन इथे आउट झाला असता दबाव निर्माण झाला असता पण तसं कोणताही काम मैदानावरती घडत नाहीये उर्वरित चेंडू आहेत आता तुमच्या समोर 11 धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 3 षटकातील पुढील चेंडू कोणत्या स्वरूपाचा असेल जिथे धावा बनवायच्या आहेत तब्बल आपण पाहिलं तर 3 चला स्पीडअप घ्या वेळ खर्च करू नका 11 चेंडू 3 धावेची गरज मोठा फटका अडवा बाटने ऑन साईडला फिल्डर नाहीये तिथे या फटक्यावरती सामना जिंकला बॅटिंग करणाऱ्या टीमने थेट प्रवेश केला आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी विजयी संघाचे अभिनंदन पराभूत संघाचे खूप सारे कौतुक होतोय तर मॅच होईल यानंतर जी कोशिंबळे विपक्ष टाटाचा माल या दोन संघामध्ये मॅच होईल टाटाचा माल या संघाने टॉस जिंकलाय फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे ओके लाईनअपमध्ये आपण लगेचच मैदानावरती जातोय फिल्डिंग लगावून